शिक्षणामध्ये तुमचे उद्दिष्ट कोणतेही असो, आजच करा तुमच्या उज्ज्वल भविष्याची पायाभरणी. नर्सरी ते 12वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी परफेक्ट डेस्टिनेशन चाटे शिक्षण समूह. लाईव्ह मराठीच्या वाचकांसाठी सर्व कोर्सेसवर खास 5% सूट. प्रवेशासाठी संपर्क 93-26-61-44-40 आणि 93-71-61-14-85. राज्यातील पहिल्या SDNX इनोव्हेशन लॅबचे आज कोल्हापुरातील निर्माण चौकामध्ये उद्घाटन झाले. भालचंद्र चिकोडे वाचनालयाशी SDNX लॅबने केलेल्या करारानुसार ही लॅब सुरू झाली आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते या लॅबचे उद्घाटन करण्यात आले. या लॅबमुळे कोल्हापुरातील संशोधन क्षेत्रासाठी नवे द्वार खुले झाले आहे. अवकाश संशोधन, रॉकेट्स, सॅटेलाईट, ड्रोन यामध्ये रुची असणाऱ्यांसाठी ही लॅब महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लॅबमध्ये त्यासंबंधीचे उच्च तंत्रज्ञान प्रशिक्षण दिले जाणार आहे. या कार्यक्रमाला SDNX संस्थापक संजय राठी, इस्रोचे माजी प्रकल्प संचालक TK सुंदरमूर्ती, इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे माजी संचालक पद्मश्री डॉ शिवराम भोजे उपस्थित होते. DRDO संशोधक वराप्रसाद मुरली, नासाच्या हनीवेल स्पेस एज्युकेटरच्या श्रीमती अपूर्वा जाखडी यांची भाषणे झाली. उद्घाटनानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे भाषण झाले. अमोल चिकोडेने सुरुवातीला प्रास्ताविकामध्ये एकूणच नीट माहिती दिलेली आहे की काय व्हायचं. वर्षाला 36 तासाचा हा अभ्यासक्रम असेल, ज्या अभ्यासक्रमामध्ये आपली शाळा कॉलेज सांभाळत जे टाइम टेबल ठरेल त्याप्रमाणे आपल्याला 36 तास पूर्ण करायचे आहेत. त्या 36 तासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी प्रमुखपणे अंतराळात जे चाललं आहे त्यासंबंधीचं संशोधन, त्यासंबंधीची काही इन्स्ट्रुमेंट्स डेव्हलप करणं अशा प्रकारचा हा उपक्रम आहे. 36 तासामध्ये यातल्या बऱ्याच गोष्टी शिकवल्या जातील, करून घेतल्या जातील आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिकसुद्धा केलं जाईल. ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा आपण सगळ्यांनी घ्यावा. कोल्हापूर ही आपली शाहू महाराजांची भूमी आहे. शाहू महाराजांनी हा नेहमीच प्रयत्न केला की जे जगात आहे ते माझ्या कोल्हापूरच्या जनतेला मिळायला पाहिजे. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन आहे. त्या शिवाजी महाराजांनी सुद्धा आपल्याला हे शिकवलं की प्रजा जर सुखी करायची असेल तर केवळ ती आहे तिथे घुटमळत राहून चालणार नाही, जगभरात काय चाललं आहे हे तिला कळलं पाहिजे. आणि मग त्या काळामध्ये जगभरातले लोक आणून त्यांनी समुद्रामध्ये किल्ला बांधला. इथे स्वप्न आहे, आजही किल्ला बांधायचं जर स्वप्न आहे तर असं शाहू महाराजांची शिवाजी महाराजांची परंपरा असणाऱ्या असल्यामुळे जे जगात उपलब्ध होईल ते इथे मिळालं पाहिजे. आणि म्हणून 6 महिन्यापूर्वी ही मंडळी मला अप्रोच झाली आणि ते जर म्हणाले की काही मदत तुम्ही करणार असाल तर आम्ही महाराष्ट्रातलं पहिलं सेंटर इथे देतो. मी लगेच त्यांना असं म्हटलं सुरू करा, त्याचा गाजावाजा फरक करू नका, हे नीट सुरू होते मग आपण ते लोकांसमोर आणू. आणि त्यामुळे आज मला खूप आनंद होतोय की आज हे लोकांसमोर आलं. यावेळी रॉकेट उड्डाणाचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात आले. ते पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. कॅमेरामॅन नरेंद्र देसाईसह विजय पवार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.